आता वळतो एका वेगळ्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यातील बाईक चोर मजनूची. पुण्यातील एका तरुणाला मैत्रिणींना दुचाकीवरून फिरवण्याचा शौक होता, पण लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली आणि ढीगभर मैत्रिणी असणाऱ्या या मजनूची पंचायत झाली. मग काय, त्याने एक काळा धंदा सुरू केला. नेमका काय उद्योग केला या पठ्याने तुम्हीच पहा. लॉकडाऊन मध्ये गेली नोकरी, ठोकरीसाठी गाड्या चोरी. ढीगभर मैत्रिणींना फिरवण्यासाठी गाड्यांवर डल्ला. पुण्यातील दत्तवाडीतून गाड्या चोर मजनू अटकेत. पोलिसांच्या पहाऱ्यात हा जो युवक बसलाय तो दुचाकी चोर आहे, पण तो साधा सुधा चोर नाहीये, तर तो आहे गाड्या चोर मजनू. हो, आम्ही खरं सांगतोय, या पठ्ठ्याला खूप मैत्रिणी आहेत, त्यांना गाडीवर फिरवण्याचा याला शौक, पण लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली आणि याची पंचायत झाली. मग काय, यानं जो मार्ग शोधला तो ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. या मजनून नोकरी शोधण्याऐवजी दुचाकी चोरण्याचा काळा धंदा सुरू केला. दत्तवाडी आणि भारती विद्यापीठ भागातून त्यानं तब्बल 5 दुचाकी या हातोहात गायब केल्या, पण पोलिसांच्या तावडीतून तो काही सुटला नाही. पोलिसांनी बखोटीला पकडून या मजनूला तुरुंगात डांबलं. पूर्वी एका कपड्याच्या दुकानात काम करत होता, लॉकडाऊनमुळे त्याचा जॉब गेला आणि त्याला मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणींना छाप पाडण्यासाठी, त्यांना दुचाकीवरून फिरवण्यासाठी त्यांनी ह्या परिसरातून बाईक चोरी केलेल्या आहेत आणि आतापर्यंत 5 गाड्या मी रिकवर केलेल्या आहेत. अधिक तपास करून अजून काय माहिती भेटते काय दृष्टीकोन तपास चालू आहे. या मजनूचं वय आहे फक्त 20 वर्ष. या वयात तो चोऱ्या माऱ्या करत असेल आणि तेही पोरी फिरवण्यासाठी, तर आपली तरुणाई नेमकी कोणत्या रस्त्यावर चालते याचा विचार करण्याची आता वेळ आली. प्रेमासाठी वाटेल ते करणाऱ्या एका मजनूला दत्तवाडी पोलिसांनी अटक केलेली आहे. लॉकडाऊन काळामध्ये नोकरी गेल्याने या मजनूने चक्क गाड्या चोरायचा आणि मैत्रिणींना त्या गाड्यावरती फिरवायचा, यासाठी त्याने अनेक गाड्या चोरल्याचा गुन्हा जो आहे तो भारती विद्यापीठ त्याचबरोबर दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असून 5 गाड्या या मजनूकडून जप्त करण्यात आल्या. कॅमेरामन सुमित भोसलेचा सागरवाड साम टी व्ही पुणे.